माथेरान महाबळेश्वर नंतर पर्यटकांचं आवडीचं ठिकाण, निसर्गरम्य परिसर, प्रदूषण विरहित आणि थंडगार वातावरण, यामुळे इथं पर्यटकांची बारमाही गर्दी असते। मात्र सध्या माथेरानला जाणाऱ्या पर्यटकांचा काहीसा हिरमोड होतोय, कारण माथेरानचं आकर्षण असलेली रेल्वे बंद पडली आहे, तर दुसरीकडे इथं सुरू केलेली मिनी बस सेवाही सतत नादुरुस्त असते। याचा त्रास केवळ पर्यटकांनाच नाही तर इथल्या रहिवाशांनाही होतोय। स्थानिक नगरसेवकांनी ही बस सेवा सुरू करावी यासाठी अनेक प्रयत्न केले, मंत्रालयापर्यंत हा मुद्दा मांडला, पण सुस्त प्रशासन त्याकडे लक्ष देईना। अखेर त्यांनी सीएनएनची मदत घेतली। इथल्या शाळेतल्या विद्यार्थ्यांचं सकाळी होत असलेलं अभ्यासाचं अपूर्ण नुकसान, त्या सकाळी ते निघून येणार आणि तिथे आल्यानंतर त्यांना बस उपलब्ध नसायची किंवा जाण्यासाठी कुठलीही सुविधा उपलब्ध नसायची, त्यामुळे त्यांचा शिक्षणात होत असलेला खोलंबा किंवा जनतेचा कोणी आजारी असेल, इमर्जन्सी ड्युटी सर्व्हिसला जायचं असेल, अनेक अडचणी माथेरानकरांच्या होत्या। जी हेल्पलाईननं तातडीनं या समस्येची दखल घेतली। माथेरानकरांची मागणी हे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याकडे मांडली। माथेरानच्या घाट रस्त्यावर धावण्यासाठी ज्यादा अश्वशक्तीच्या मिनी बसेस पुरवण्यात येतील असं आश्वासन त्यांनी जी हेल्पलाईनला दिलं। परिवहन मंत्री आपल्या आश्वासनाला जागले आणि दोन मिनी बसेस माथेरानच्या घाट रस्त्यावर धावल्या। खूप मस्त वाटतंय, कारण की आम्हाला आमच्या हक्काची बस भेटली। विद्यार्थ्यांचं स्वप्नच होतं आम्हाला नवीन बस पाहिजे आणि आम्ही ती मिळवली। आजचा दिवस आहे तो आमच्यासाठी खूप म्हणजे मोलाचा आहे आणि आनंदाचा क्षण आहे। विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून माथेरानच्या विद्यार्थ्यांचं जे पूर्ण भवितव्य होतं या माथेरान नेरळ कर्जत या मिनी बस सेवेवरती होतं। जी हेल्पलाईन या वाहिनीकडे आम्ही आमचं मत मांडलेलं आणि समस्या मांडलेल्या आणि निश्चितच जी 24 तासचा आम्ही या ठिकाणी मनापासून धन्यवाद मानतो। मागणीनुसार या बस सेवेची संख्याही हळूहळू वाढवण्याचा परिवहन विभागाचा मानस आहे, त्यामुळे आता माथेरानचा प्रवास खऱ्या अर्थानं सुखद होणार आहे। अमोल पाटील, झी मीडिया, माथेरान, रायगड। झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे।